नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकताच पर्यावरण आणि वन मंत्रालयाने जो भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे अहवाल प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे वन सर्वेक्षण अहवाल दोन हजार एकवीसच्या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ज्यावर आधारित तुम्हाला प्रत्येक एक्झामला यावर आधारित प्रश्न पडलेला असतो सुरुवातीला आपण या अहवालाच्या संदर्भानं बेसिक माहिती बघू आणि मग आपण सविस्तर चर्चा करूयात पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे म्हणजे एफ एस आयद्वारे तयार करण्यात आलेला जो इंडिया स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट आहे दोन हजार एकवीसचा चा त्या अहवालाचं प्रकाशन केलेलं आहे तेरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे आता हे एफ एस आय काय आहे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ज्याची स्थापना एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे डेहराडून यावर आधारितसुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो हा जो अहवाल आहे हा अहवाल एकोणावीसशे सत्त्याऐंशीपासून दर दोन वर्षाला प्रकाशित केल्या जातो म्हणजे इथून पुढे तुम्हाला दोन वर्षासाठी किमान दोन वर्षासाठी ज्या अत्यंत महत्त्वाच्या एक्झाम आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत कोणतेही असो सरळसेवे असो एम पी एस सीचे असो किंवा यू पी एस असो सर्व एक्झामसाठी तुम्हाला या अहवालावर एक ना एक क्वेश्चन्स असतो त्यामुळं एक्झामच्या दृष्टिकोनातून या अहवालावर होणारी चर्चा ही अत्यंत तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल हा जो अहवाल आहे हा अहवाल बनवण्यासाठी रिसोर्स सॅट टू या उपग्रहाची मदत घेण्यात आली होती यावरसुद्धा एखादा बेसिक क्वेश्चन्स बनू शकतो आता आपण बघूया या अहवालातील काही फॅक्ट जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तर बघा देशाचे एकूण वन आणि वृक्षछादित क्षेत्र ऐंशी पॉईंट नऊ दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या चोवीस पॉईंट बासष्ट टक्के आहे म्हणजे आज मी तिला आपल्या देशाचं जे क्षेत्र आहे वनांचं हे चोवीस पॉईंट बासष्ट टक्के आहे हवं तर तुम्ही लिहून घ्या कारण तुमचा जास्तीत जास्त यामुळं फायदा होऊ शकतो त्यानंतर बघा दोन हजार एकोणावीसच्या मूल्यांकनाच्या तुलनेत देशातील एकूण वन वृक्षछादित क्षेत्रामध्ये दोन हजार दोनशे एकसष्ट चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे हा सुद्धा मुद्दा लिहून घ्या कारण मागच्या दोन वर्षामध्ये किती क्षेत्र वाढले वनांचं तर दोन हजार दोनशे एकसष्ट चौरस किलोमीटर वनांची वाढ झालेली आहे त्यानंतर अजून काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत जसं बघा वनक्षेत्रात वाढ होणारी काही राज्य लक्षात ठेवायची आहेत थे आता आपण ही जी तुलना करत आहोत ही तुलना मागच्या दोन वर्षापूर्वीचा जो अहवाल आहे म्हणजे दोन हजार एकोणावीसचा जो अहवाल आहे त्याच्यासोबत ही तुलना करत आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा वाढ होणारी पहिली पाच राज्यच आपल्याला लक्षात ठेवायची थे। आहेत आणि जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करतायत तर पहिलंच राज्य लक्षात ठेवायचं आहे थे। ठीक आहे तर सर्वात जास्त वाढ झाली आंध्र प्रदेश म्हणजे सहाशे सत्तेचाळीस चौरस किलोमीटर दुसऱ्या क्रमांकावर आहे तेलंगणा तेलंगणामध्ये सहाशे बत्तीस चौरस किलोमीटर क्षेत्राची वाढ झाली ओडिशामध्ये पाचशे सदोतीस कर्नाटकामध्ये एकशे पंचावन्न झारखंडमध्ये एकशे दहा ही पाच राज्य वनांची वाढ होणारी पाच राज्य हवं तर तुम्ही नोंद करून घ्या लिहून घ्या त्याच्यानंतर यालाच लागून अजून एक महत्वाची बाब वनक्षेत्र कमी होणारी राज्य ही पण लक्षात ठेवायची आहेत आपल्याला की काही वनामध्ये वनक्षेत्रांचं प्रमाण कमी देखील झालंय मग कमी होणारी ही पाच राज्य लिहून घ्या अरुणाचल प्रदेश मध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कमी झाले कितीनं कमी झालंय दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये दोनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर मणिपूर दोनशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर नागालँड दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर मिझोराम एकशे शहाऐंशी चौरस किलोमीटर आणि मेघालय त्र्याहत्तर चौरस किलोमीटर म्हणजे वाढ होणारी राज्य ही पाच वाढ होणारी राज्य लिहून घ्या आणि ही पाच कमी होणारी राज्य वनक्षेत्रामध्ये कमी होणारी किंवा घट होणारी राज्य आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर अजून दुसरी महत्त्वाच्या बाबीवर आपण चर्चा करूयात की सध्या केलेल्या मूल्यांकनामध्ये सतरा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये तेहतीस टक्क्याहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनछादित असल्याचे समोर आलेले आहे आपण जर पूर्ण काउंट केलं भारतातील एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तर त्यापैकी सतरा असे राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश आहेत की है। कि त्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ते तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्रावर वने आहेत ही आपल्यासाठी महत्वाची बाब आहे त्यानंतर क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेश म्हणजे सर्वात जास्त वनक्षेत्र असणारी क्षेत्रफळानुसार हे पण महत्वाची गोष्ट आहे राज्य कोण कोणती आहे तर मध्य प्रदेश प्रथम क्रमांकाला आहे त्यानंतर अरुणाचल दुसऱ्या क्रमांकाला आहे छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकाला ओडिशा चौथ्या क्रमांकाला आणि आपला महाराष्ट्र जो आहे तो पाचव्या क्रमांकाला आहे एकूण वनांच्या क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा जो देशामध्ये क्रमांक लागतो तर तो पाचवा क्रमांक लागतो हे पण आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा अजून काही बाबी आहेत त्याच्यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार क्षेत्राच्या बाबतीत आता याच्यामध्ये काय आहे एकूण राज्याची टक्केवारी आणि मग त्या राज्यामध्ये जास्त वन असल्यामुळे ते पर्सेंटेज वाढतं तर असे काही राज्य मिझोराममध्ये मध्ये त्या राज्याच्या चौऱ्याऐंशी टक्के भागावर वन आहेत त्याच्यानंतर अरुणाचलमध्ये एकोणऐंशी टक्के मेघालयामध्ये शहात्तर टक्के मणिपूरमध्ये चौऱ्याहत्तर टक्के आणि नागालँडमध्ये त्र्याहत्तर टक्के ही पहिली पाच राज्य आहेत म्हणजे ही क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारी आणि ही भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार वनच्छादित क्षेत्राच्या बाबतीत असणारी पाच राज्य हे पाच आणि हे पाच राज्य पण लिहून घ्या आपण याच्या अगोदर पहिली पाच पाच राज्य कशाची लिहून घेतली आहेत वाढ होणारी आणि घट होणारी आता एकूण क्षेत्रफळाच्या आणि एकूण टक्केवारीच्या असे चार तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवावे लागतील त्याच्यानंतर अजून ज्या काही चर्चित आहेत बाबी ते म्हणजे खारफुटीवर दरवेळेस प्रश्न विचारला जातो खारफुटी वनं ज्याला आपण मॅग्रीव वन असं देखील म्हणतो किंवा किनारी वन असं देखील आपण म्हणतो तर बघा मागील वर्षाच्या जर आपण तुलना केली खारफुटीचं एकूण क्षेत्र किती आहे बघा चार हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटर आपण जर मागील दोन हजार एकोणावीसच्या मूल्यांकनाच्या तुलनेत खारफुटीच्या आच्छादन क्षेत्रामध्ये चौ सतरा चौरस किलोमीटरची चौकीमीची वाढ झालेली आहे म्हणजे याच्या अगोदर आपण पाहिलं की एकूण वनात पण वाढ झाली आहे टोटलमध्ये आणि खारफुटी वनात पण वाढ आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब किती म्हणजे कोणत्या राज्यामध्ये किती वाढले यावर देखील एखादा तुम्हाला प्रश्न पडू शकतो म्हणजे आता हे थोडंसं किचकट वाटेल परंतु राज्यसेवा मेन्स वगैरे अशा एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तर बघा ओडिशामध्ये वाढ झाली आहे आठ चौरस किलोमीटरची म्हणजे सर्वात जास्त ओडिशामध्ये वाढलंय असं दिसून येतं दोन हजार एकवीसच्या रिपोर्टनुसार त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चार चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये खारपुटीच्या जंगलामध्ये वाढ झाली आहे नंतर कर्नाटकामध्ये तीन चौरस किलोमीटर पश्चिम बंगालमध्ये दोन चौरस किलोमीटर आणि आंध्रामध्ये एक चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये खारफुटीच्या जंगलामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते परंतु काही निगेटिव्हसुद्धा काही अंक आलेत आपल्याकडं जसं ही जर पाच राज्य वाढ होणारी ठरली तर गुजरातमध्ये दोन चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये म्हणजे खारफुटीच्या क्षेत्रामध्ये घट आपल्याला झालेली दिसते आपण जर मॅग्रू वनाचा संदर्भ जर घेतला तर पश्चिम बंगाल नंबर एकला असते आणि गुजरात नंबर दोनला एकूण वनांच्या क्षेत्रामध्ये त्यांचे नंबर्स आहेत परंतु आपण मागच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार एकोणावीसचा जर संदर्भ घेतला तर गुजरातमध्ये आपल्याला घट होताना दिसते त्यामुळं हे सुद्धा छोटे छोटे मुद्दे जे आहेत घटीचे ते सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत त्यानंतर अजून काही बाबी आहेत बघा महाराष्ट्रामध्ये वीस चौरस किलोमीटरनं वाढ झाली आता हे महाराष्ट्राच्या ज्या सेवेच्या एक्झाम होतात त्याला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत या की वीस चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील वाढ झालेली आहे एकूण वनांच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये मात्र चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये घट होताना दिसते चार पॉईंट एकोणावीस तर चौदा पॉईंट बारा चौरस किलोमीटरनं घटसुद्धा या दोन जिल्ह्यामध्ये झालेली आहे महाराष्ट्रातील वनं आणि त्यांचं एकूण प्रमाण यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू कारण लेटेस्ट ज्यावेळेस अपडेट्स येईल महाराष्ट्रातील वनांची त्यावेळेस आपण त्यावर व्हिडिओ बनवू परंतु भारताच्या वन रिपोर्टच्या तुलनेनं महाराष्ट्राच्या ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समोर आल्यात काल तर त्या आपण इथं थोडंसं एकदा काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे वीस किलोमीटर क्षेत्रात वाढ झाली ही तर बाब चांगलीच आहे एकूण भारतीय क्षेत्रामध्ये पण वाढ झाली ही पण बाब चांगली आहे मॅग्रिवनामध्ये पण वाढ झाली हीसुद्धा बाब चांगली आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं चांगलंच चा आपल्याला म्हणावं लागेल त्याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा आपण हायलाइट करू मध्य प्रदेश हे एकूण वनक्षेत्रात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे तरीही दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये अति घनदाट व घनदाट क्षेत्राचं जर आपण त्याचं ॲनालिसिस जर केलं तर अकरा चौरस किलोमीटर अति घनदाटमध्ये आणि एकशे बत्तीस चौरस किलोमीटर दाट घनदाटमध्ये सॉरी घनदाटमध्ये घट झालेली आपल्याला जाणवते म्हणजे एकूण क्षेत्रफळ मध्य प्रदेशचं ऑलरेडी क्षेत्रफळ खूप मोठं आहे वनांचं प्रमाणही खूप मोठं आहे पण जर आपण तुलना केली तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा वनांमध्ये घट झाली आहे असं आपल्याला लक्षात येतं मला वाटतं यावर आधारित जर तुम्ही हे सर्व व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली ही जर एक लिहून घेतली आणि त्याच्यावर जर काही तुम्ही सराव प्रश्न जसं आपल्याला वेळ जर मिळाला तर आपण याच्यावर सराव प्रश्नावर आपण व्हिडिओ बनवू जो तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी मार्गदर्शनपर ठरेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे ओएस सी स्टडी पॉईंट हे सबस्क्राईब करा कारण आम्ही दरवेळेस दर दररोजच्या दर आपल्याकडं चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्सवर दररोज रात्री आपलं व्हिडिओ असतो तो देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा असतो आणि अशा ज्या काही महत्त्वाच्या आय एम पी टॉपिक्स आहेत त्यावरसुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासीस करिअर पॉईंटचं सॉरी ओयासीस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद